सुस्वागतम रसिको, सुस्वागतम। आज ब्रह्मांड कट्टे के वतीने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांची 130वी जयंती आपण साजरी करतोय। सदरता कार्यक्रम आपण ब्रह्मांड कट्ट्याच्या वतीने, परिवाराच्या वतीने द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन ब्रह्मांड यांना समर्पित करतोय। त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना भीम अनुयायांसाठी हा भीम गीतांचा कार्यक्रम आपण आज लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कीर्ती, यांची महानता ही आज आपल्या भारताला नाही तर जगाला माहिती आहे। दलितांचा राजा भीमराव माझा हा राजा आज आपल्याला या महामानवाच्या महान वंदतेतून आपण घडवणार आहोत। ब्रह्मांड कट्टा प्रथमच द बुद्धिस्ट वेलफेअरसाठी हा कार्यक्रम घेत आहोत। तर मी या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर सर्व कलाकारांचे व रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतोय। तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलाय, मला बरेच जण लाईव्ह दिसत आहे इथे। आजची संध्याकाळ ही नक्कीच आपण भीमवंदनेने गाजूया असा मला विश्वास आहे। आजचे कलाकार देखील तितकेच ताकदीचेच आपल्याला आज मिळालेत। आमचे सुपे सर तन्वी आणि अंकुश हा निवेदनाचा बादशाह हा प्रत्येक गाण्यामध्ये आपल्याला भीमाची कहाणी सांगणार आहे, त्यामुळे हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल। तुम्ही हा कार्यक्रम जरूर बघा। या कार्यक्रमासाठी लाईक, सबस्क्राईब व हा शेअर मित्रमंडळींना आपल्या कळवा असं मी तुम्हाला विनंती करतो। आणि मी या सर्व कलाकारांना आज या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। भीम स्मृतीने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। जय भीम। प्रभरत्न तू साधु वरदान तू, दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू, आद्य कुलभूष तू भीम राजा, शरण बुद्धास्मि, शरण धम्मास्मि, शरण संघास्मि भीम राजा, शरण नमस्कार। आमच्या सर्व मित्रपरिवाराचं फेसबुक तसेच यूट्यूबचे आमचे संपूर्ण मित्रपरिवार, संगीतप्रेमी श्रोत्यांचं, सर्व आमच्या कलाकार मित्रमंडळींचं, आम्ही द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन ब्रह्मांडच्या वतीने भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज आपण सर्व इथे जमा झालेलो आहोत, उपस्थित झालेलो आहोत। आजचा हा कार्यक्रम म्हणजेच भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस 130वी ही जयंती आपण सर्वांनी अगदी सन्मानपूर्वक आनंदाने शानने साजरी करायची आहे। आपल्यासमोर आजचा कार्यक्रम सुरू होतो आहे, प्रारंभ होत आहे महामानवास मानवंदना। महामानवास मानवंदना। ब्रह्मांड कट्टाचा संपूर्ण परिवार आणि आजच्या कार्यक्रमाला विशेष सहयोग सहकार्य द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन तसेच ब्रह्मांड कट्टाचा संपूर्ण परिवार स्वागत आहे। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना एवढंच म्हणू शकतो की जिजूनी देशास्थ होऊन चंदन, जिजूनी देशास्थ होऊन चंदन, बहुजनांचे हृदय स्पंदन, विश्वकारुणी तथागत बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या पवित्र पुण्यस्मृतीस त्रिवार कोटी कोटी अभिवादन, विनम्र विनम्र अभिवादन। तसेच भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे सर्व कलाकारांच्या वतीने मानाचा जय भीम, जय भीम। करून असे घटनेचे निर्माण,
करूनी असे घटनेस निर्माण भल्या भल्यांची मोठ्या मोठ्यांची झुकविली मान दिले आम्हाला समाजात असे मानाते स्थान अशा त्या महामानवास अशा त्या युगपुरुषास आम्हा सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं हे नाव जर का आपण उच्चारलं तर सारं आभाळ कसं जणू निळाईच वाटू लागतं. म्हणूनच तर म्हटलं गेलं की आभाळाची निळाई बाबा फक्त तुम्हालाच कळाली, आम्हा सर्व लेकरांना जगण्याची एक नवी दिशा मिळाली. खरंच एक सिग्नेचरने करोडो लोगो की जिंदगी बदल दी, एक सिग्नेचरने करोडो लोगो की जिंदगी बदल दी, क्योंकि हम सभी की जिंदगी फाइन है, क्योंकि कॉन्स्टिट्यूशन में भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की साइन है. जर का संविधानाच्या पहिल्या पानावरच जर का संविधानाच्या पहिल्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सहीच नसती तर आजही आपल्या हातात पेन आणि वही नसती. ही आपल्या त्या भीमाची पुण्याई आहे, तो आपला भीमाचा संघर्ष आहे. अशा त्या ज्ञानसूर्याला त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात महामानवास मानवंदना देण्यासाठी एका गोड आवाजातून एका छान गीतातून सुरुवात करीत आहोत. आपल्या समोर येत आहेत आपल्या सर्व परिवाराला मंत्रमुग्ध करण्यासाठी खूप गोड आवाज प्रतिष्ठित आवाज बरेच कार्यक्रम त्यांच्या आवाजाने सुपरेट केलेले आहे. तन्वी हुलवलेजी जरा आपण नक्कीच घरात बसून का न होईना परंतु जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुण्याई आमा माणूस किती त्याने दिलेला
धन्यवाद। द बुद्धिस्ट वेलफेयर असोसिएशनच्या वतीने आज आपण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती आज आपण साजरी करतोय। आज आपल्या सर्व भारतासाठी प्रत्येक आपल्या रसिकांसाठी आनंदाचा दिवस, असा तो ज्ञानसूर्य, असा तो युगपुरुष, असा तो महामानव, आणि याचा हा उदय, याचा हा जन्म म्हणजे आपल्या सर्वांच्या घरात ज्ञानाचा दिवा पुन्हा एकदा तेजोमय झाला। खरंच मला वाटतं आपण सर्व सोशल मीडिया या साईटवरून, फेसबुक लिंक, तसेच आपण यूट्यूब या माध्यमातून आपण आपल्या मित्रपरिवारासोबत, आपण आपल्या कुटुंबियांसोबत नक्कीच आम्हाला जॉईन झाला असाल। तर आजच्या कार्यक्रमातून सर्व कलावंतांच्या एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे की नक्कीच या लिंकवर आपल्या छान छान कमेंट्स आम्हाला द्या। गीत तुम्हाला कसं वाटतं आहे, गाण्यांचे सूर तुम्हाला कसे मनापर्यंत पोहोचत आहेत, त्याची प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून, शेअरच्या माध्यमातून, लाईक्सच्या माध्यमातून हा वर्षाव, हा सपोर्ट आम्हाला मिळत राहू द्या। की मेरे भीम ने आग खोली तो हर कोई इंसान बन गया, के मेरे भीम ने आग खोली तो हर कोई इंसान बन गया, के मेरे भीम ने जुबा खोली तो हर कोई तूफान बन गया, के मेरे भीम ने आग खोली तो हर कोई इंसान बन गया, के मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया, जब मेरे भीम ने कलम चलाई तब देश का संविधान भी बन गया। आणि नक्कीच आजच्या कार्यक्रमातून आपल्यासाठी अशा त्या ज्ञानसूर्याला विसरून चालणार नाही, आपण त्यांच्या चरणांशी लीन होऊन जय भीम करून आज घराघरात हर्ष उल्हासाने आम्ही तुमच्यासाठी घर बसल्या आज दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन आणि ब्रह्मांड कट्टाचा परिवार महामानवास मानवंदना हा कार्यक्रम घरात बसून तुम्हाला मी ऐकवतो, याचा आनंद देतो, वंचित ठेवणार नाही। म्हणतात अन्न तर होतं परंतु भाकर देणारा एकच होता, अन्न तर होतं परंतु भाकर देणारा एकच होता, अरे पाणी तर होतं परंतु पाजणारा मात्र एकच होता, अरे मेलो असतो आपण सर्व गुलामी करून परंतु जीवाला जीवाचं दान देणारा फक्त एक भीमच होता। खरंच हे काहीच बदलू शकत नाही, कारण आज आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्तच भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, आणि हे खरंच आहे। आणि याची जर तुम्हाला खऱ्याच अर्थाने परिपूर्णता सत्यता पटवायची असेल तर हे खरंच आहे। हे गीत आपल्यासमोर घेऊन येत आहे असा आवाज ज्यांनी ब्रह्मांड कट्टा परिवार आणि आज दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून महामानवास मानवंदना या कार्यक्रमातून एका गोड आवाजाला, ज्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे, त्याचे बरेच वाद्यवृंद ऑर्केस्ट्राला आपण नेहमीच सहयोग करतो, नेहमीच सपोर्ट देतो, नेहमी लाईक्स करतो, अशा आपल्या सर्वांचे लाडके गायक कलाकार ते म्हणजे मिस्टर सावनकुमार सुपेजी येत आहेत। हॅलो, हे खरच आहे खर, हे खरच आहे खर, श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतई हो जगभर, नाव हे गाजतई हो जगभर, नाव हे गाजतई हो जगभर।
महाविरोध कवटाळीला सारा समाज संभाळीला कोटी कोटींचा उद्धार केला हो शिरी बांधीला मानाचा शेला अंधरुडीला गुलामगिरीला अंधरुडीला गुलामगिरीला लावलिया कातर लावलिया कातर जाती भेदाचा तोडीला तोफा मार्ग सत्याचा दाविला सोपा अम्मा बांधून ठेवलाय खोपा हो बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा जाणून महती सुखान जगती जाणून महती सुखान जगती दलितांची लेकर दलितांची लेकर भारताला जी होती हवी अशी लिहिली घटना नवी नवज्ञानाचा होता रवी हो काय वर्णावी तो रवी जोवर धरती हरेंद्रा कीर्ती जोवर धरती हरेंद्रा कीर्ती राहिला जी राम रा राहिला जी राम रा हे खरच आहे खर हे खरच आहे खर श्री भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजते हो जगभर 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 खूप खूप धन्यवाद मिश्र सावन कुमार सुपे यांच्या आवाजातून आपण नुकतंच ऐकलं हे खरंच आहे खरं या गीताचं हे बोल आहे. खरं मध्ये एक वेळेला माणूस अन्नाशिवाय जगू शकतो अन्न न खाता सुद्धा जगू शकतो परंतु हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला की मनुष्य पाण्याविना जगू शकतो का तर प्रश्न उभा राहील नाही बिलकुल नाही. पाणी तर हवं पाणी हे जगण्यासाठी महत्त्वाचं आहे कारण असं म्हणतात की पाणी आणि या पाण्यासाठी संघर्ष हा फार मोठा होता हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. भारत हा एकमेव देश असा आहे जिथे पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. कोणीही नाही केली तशी क्रांती करून धावली कोणीही नाही केली तशी क्रांती करून धावली महाड येथील चौदार ओंजळ भरून धावली. निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवते परंतु आमच्या बाबासाहेबांनी तर पाण्यालाच आग लावली. वर्ग सुरू होतं वर्गामध्ये बरेच विद्यार्थी होते गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला सांगा बरं मुलांनो अशी कोणती वस्तू आहे जी आपण फक्त पाहू शकतो परंतु तिला हात लावू शकत नाही स्पर्श करू शकत नाही. बरेच विद्यार्थी होते एक विद्यार्थी उभा राहिला गुरुजींना म्हटला गुरुजी सूर्य आपण पाहू शकतो परंतु त्याला हात लावू शकत नाही त्याला स्पर्श करू शकत नाही. तो बसला दुसरा विद्यार्थी उभा राहिला गुरुजींना म्हटला गुरुजी चंद्र तारे आपल्याला दिसतात आपण पाहू शकतो परंतु त्याला हात लावू शकत नाही स्पर्श करू शकत नाही. त्याच वर्गामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर सुद्धा होते ते उभे राहिले आणि गुरुजींना म्हटले की गुरुजी तो जो भरलेला पाण्याने माठ आहे ना तो पाण्याने भरलेला माठ फक्त आम्ही पाहू शकतो फक्त आम्ही पाहू शकतो परंतु त्याला हात लावू शकत नाही स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच म्हणतात शाळेच्या बाहेर भीमराव बसायचा शाळेच्या बाहेर भीमराव बसायचा फळ्यावरचा अभ्यास मनात ठसायचा. अरे शाळेच्या बाहेर तर भीमराव बसायचा परंतु फळ्यावरचा अभ्यास मनात ठसायचा. ब्राह्मण गुरुजी त्यांना पाहून हसायचे कारण उद्याचा महासूर्य त्यांना भीमरावांमध्ये दिसायचा. काही लोकांनी काही पदवी पास करून इंजिनियर झाले काही लोकांनी काही पदवी पास करून बरेच बिझनेसमॅन झाले काही लोकांनी काही पदवी पास करून रात्रंदिवस एक करून पेट्रोल पंप काम करून या भारत देशाचे उद्योगपती झाले परंतु आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर बसून या भारत देशाचे शिल्पकार झाले.
आणि अशा अमाप गोष्टी आहेत. चला तर आनंद घेऊया गीत संगीताचा. आज आपण आमच्याबरोबर आलेले आहात. आपण द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन तसेच ब्रह्मांड कट्टा एकत्र मिळून हा जल्लोष करतो आहे. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती भारतात दणक्यात सुरू आहे. तर पुन्हा एकदा असेच आमचे हरहुन्नरी गायक कलाकार पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन बुद्ध भीमगीतातून करतील. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच हो कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णाची जिरवून मस्ती. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णाची जिरवून मस्ती. कधी हरलाना हो कधी हरलाना, कधी हरला न ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही. कधी हरला न ज्ञानाची कुस्ती, असा पहिलवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. कुबेरालाही हो कुबेरालाही, कुबेरालाही वाका विलाज. असा धनवान होणार नाही. कुबेरालाही वाका विलाज, असा धनवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. ओझ पाठीशी हे उपकाराच, कस फिटणार त्या युगंधराच. ओझ पाठीशी हे उपकाराच, कस फिटणार त्या युगंधराच. हे रमेशा त्या, हे रमेशा त्या, हे रमेशा त्या प्रभाकराच. कारे गुणगान होणार नाही. हे रमेशा त्या प्रभाकराच, कारे गुणगान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. थँक्यू.
खूप खूप धन्यवाद. नक्कीच आपण या कार्यक्रमाला एन्जॉय करत असाल, तुमची आवड जास्तीत जास्त अजून वाढत असेल, तर नक्कीच विसरू नका की तुमची प्रतिक्रिया, तुमची जे भावना आहेत, तुमचे जे शब्द आहेत, तुम्हाला गाणं कसं वाटतं आहे, तुम्ही खुश आहात की नाही, आणि अजून कलाकारांनी काय नवीन तुमच्यासाठी द्यायला हवं हे तुमच्याकडून कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी कमेंट्स करा, आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट बघतो आहे. लाईक्स करायला बिलकुल विसरू नका आणि ही लिंक शेअर करा, कारण आपण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती तर बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन तसेच ब्रह्मांकट्टा परिवार यांनी आज आपल्याला कुठेतरी शासनाने काही बंधन निर्बंध दिलेले आहेत, लॉकडाऊन आहे, टाळेबंदी झालेली आहे, तरीसुद्धा महामानवास मानवंदन हा कार्यक्रम घर बसल्या तुमच्यापर्यंत पोचतो आहे हे त्यांनी मोठं एक छान आपल्यासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण करून दाखवलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण टीम परिवार तुमच्या शुभेच्छा, तुमचं प्रेम नेहमीच हवं आहे आणि राहावंच हीच अपेक्षा आहे. खरं मध्ये म्हणताना आकाशात एक निळा तारा आपला असावा, आकाशात एक निळा तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडताच निळा झेंडा चमकून दिसावा. आकाशात एक निळा तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडताच निळा झेंडा चमकून दिसावा. एक छोटीशी दुनिया आपली असावी, एक छोटीशी दुनिया आपली असावी, त्यात नेहमी आपल्या भीमरावांची मूर्ती दिसावी. ज्या व्यक्तीला भारतात पुस्तक वाचण्याचा अधिकार नव्हता, ज्या व्यक्तीला भारतात पुस्तक वाचण्याचा अधिकार नव्हता, त्या व्यक्तीने असं पुस्तक लिहिलं की ज्यावर अख्खा भारत देश आज चालतोय. म्हणूनच तर म्हणतात ओम बोलणे से मन को शांती मिलती है, राम बोलणे से पापों से मुक्ती मिलती है, कि साई बोलणे से मन को राहत मिलती है, मगर जय भीम बोलणे से इंसान को इंसान की सही पहचान मिलती है. नक्कीच एवढं सांगेन की आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला, जो मार्ग दाखवला, त्यावर आपण चालत आहोत. बुद्धांच्या तशा त्या शांतिदूताचं आपण अभिवादन करीत आहोत, त्यांच्यासुद्धा दिलेल्या आपण शिकवणीचं आपण पालन करीत आहोत. परंतु आज कुठेतरी हे सगळं विस्कळीत झालेलं आहे, तरीसुद्धा आजची ही जयंती आपल्यापर्यंत फुल्ल फुलाची पाकळी सादर करण्यासाठी आम्ही छोटंसं हे योगदान दिलेलं आहे. असं भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदानच वेगळं आहे. उपाशी मेले असते गांधी, परंतु त्याला जीवदान देणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. उपाशी मेले असते महात्मा गांधी, परंतु त्याला जीवाचं जीवाचं दान देणारे अर्थात डॉक्टर भीमराव आंबेडकर होते. देशाचे 36 तुकडे झाले असते, परंतु त्याला एकत्र आणणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. रक्ताचं लहू करून ज्यांनी एकत्र करून भारत देशाला प्रजासत्ताक दिवशी हा संविधान बहाल केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अरे भारत देश कधी जाती धर्मात वाटला गेला असता, परंतु सर्वांना एकत्र आणणारे फक्त भीमराव आंबेडकरच होते. त्यामुळे असंच या महामानवाला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हा नक्कीच तुम्ही घरात बसून जय घोष करत असाल, जय जयकार करत असाल, तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर आहोत. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. चला पुढचं गीत आपलं वाट बघतंय, नक्कीच आपल्याला आनंद होत असेल तर कुठेही जाऊ नका, आपल्या परिवारासोबत मित्रपरिवारासोबत मस्त या कार्यक्रमाचा आनंद घेत राहा. दान दिले भीमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने. जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने. जीवाला जीवाचं दान दिले भीमाने. माणसाला माणसाची साथू मुळी नव्हती, कुष्ठरूढी माणसाला छळीतच होती. माणसाला माणसाची साथू मुळी नव्हती, कुष्ठरूढी माणसाला छळीतच होती. समतेचा मळा फुलविला जो माने,
समतेचा मळा फुलविला जोमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने समतेचा जीवा दिलं भीमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने गरीबाच्या घरामध्ये जन्म तो घेऊनी प्रभाकरा कीर्ती जगी गेला या ठेवूनी गरीबाच्या घरामध्ये जन्म तो घेऊनी प्रभाकरा कीर्ती जगी गेला या ठेवूनी शिकविली शिकवण क्रमाक्रमाने शिकविली शिकवण क्रमाक्रमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने थँक्यू खूप खूप धन्यवाद श्रोते हो रसिकानो नेहमीच काहीतरी नवीन एक म्हणजे हिंदी मराठी गाणे आणि हिंदी मराठी गाण्यांच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन फुल तुमचा पैसा वसूल आता पैसा वसूल म्हणजे आता आपण बाहेर ऑडिटोरियममध्ये येऊ शकत नाही सभागृह बंद आहेत हॉल्स बंद आहेत परंतु यामधून नेहमी ब्रह्मांड कट्टा परिवार यांनी तुमची काळजी घेतली मनोरंजनाला कुठेही त्यांनी ब्रेक दिला नाही कुठेही स्टॉप केलं नाही नेहमीच ग्रीन सिग्नल तुमच्यासाठी ठेवला कारण रेड सिग्नल आमच्या ब्रह्मांड कट्टा परिवारामध्ये कधीच राहिला नाही त्यामुळे ब्रेकनं त्याचा आपल्याला स्पीड वाढवावं लागेल आता स्पीड आम्ही कशी ठेवली की आज आपल्या शासनाने कुठेतरी बंधनं दिली परंतु आम्ही तुम्हाला वंचित ठेवलं नाही हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात करतोय आनंदात करतोय उत्साहाने ताकदीने करतोय परंतु यामधून रसिकांची डिमांड अशी सुद्धा असते की त्याचबरोबर एखादं तुम्ही निवडलंच तर एखादं हिंदी गाणं ऐकवाल तर आम्हाला बरं वाटेल अशी श्रोत्यांची रसिकांची डिमांड आहे आपल्या ब्रह्मांड कट्टा परिवाराची सगळ्यांची डिमांड असते की थोडंसं एखादं काहीतरी जर तुम्हाला पॉसिबल असेल एखादं हिंदी प्रेमगीत घ्या तर चला ती वेळ आलेली आहे किसीने क्या खूप कहा की तुझे प्यार करना नहीं आता की तुझे प्यार करना नहीं आता अब मुझे प्यार के सिवा कुछ नहीं आता भाई जिंदगी गुजारने के बस दो ही तरीके हैं एक तुझे नहीं आता और एक मुझे नहीं आता किसी ने खूब कहा है कि प्यार करने का सबसे पहला इशारा मिलता है हमारी आंखों को इसीलिए इश्क और मोहब्बत से बचा नहीं कोई सवाल ही कि इश्क और मोहब्बत से बचा नहीं कोई सवाल ही इश्क और मोहब्बत वालों की रोज है ईद और दिवाली कि इश्क और मोहब्बत करने से वहदत का मजा मिलता है अगर इश्क मोहब्बत सच्ची हो तो महबूब में भी खुदा मिलता है तर नक्कीच एखादं हिंदी गीत आपल्याला घ्यायला हरकत नाही आहे तन्वी हुलवलेजी यांना आम्ही बोलवतोय तन्वीजी आणि त्यांच्या आवाजाला असं सोबत येत आहेत सुपे साहेब तर नक्कीच आपण आता भीमगीता ऐकली आता एखादं हिंदी ड्युएट तुमच्या पुढे सादर होत आहे
तुझे मोरी सजना मेरी यार शपके मेरी यार शपके ओ मेरी यार शपके मेरी यार शपके। आसान है जाना महफिल से कैसे जाओगे निकल कर दिल से मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर ऐ मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर। ओ दिलबर दिल तो कहे तेरी बाहों को रोक लूं मैं ओ दिलबर दिल तो कहे तेरी राहों को रोक लूं मैं। आई बिरहा की रात अब बतला दे क्या करूं मैं आई बिरहा की रात अब बतला दे क्या करूं मैं। याद आएगी ये बातें तुम्हारी तड़पेगी मोहब्बत हमारी मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर ओए मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर। दिन सारा गुजारा तोरे अंगना आप जाने दे मुझे मोरी सजना मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर ओ मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर। नई धरती तू आसमां मेरे हस्ती पे छा गया तू नई धरती तू आसमां मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर मेरे यार शब्बा खैर शब्बा खैर। थैंक यू। नक्कीच हे गीत सुद्धा तुम्हाला आवडलं असेल डिमांड आहे त्यामुळे आपण त्यांच्या आवडीला आपण नाही म्हणू शकत नाही कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत आणि नक्कीच आपण सर्व एकत्र एक कुटुंब परिवार आहोत आणि यापेक्षा मोठी शक्ती कुठली असूच शकत नाही। घरामध्ये आज आपल्याला अभिमान हवा की आज आपण खरंच द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनचे अशी काही नावं ज्यांनी खूप मेहनतीने कारण त्यांच्यामुळे कलाकार आज तुम्हाला या सोशल मीडिया थ्रू म्हणजेच फेसबुकच्या माध्यमातून त्या लिंकद्वारे किंवा आपण यूट्यूबच्या माध्यमातून घरात बसून आम्ही जयंती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा मोठा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे ब्रह्मांड कट्टा परिवार हा सुद्धा मागे नाही यांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने तुमच्या आशीर्वादाने ते यशस्वी करून दाखवलं। खरं मध्ये म्हणतात ना गरिबी त्या संसारात होती जरी गरिबी त्या संसारात होती तरी माता रमाईची भीमाला साथ होती गरिबी जरी त्या संसारात होती तरी सुद्धा माता रमाईची भीमाला साथ होती भीम आमचे होते दिव्या समान भीम आमचे होते दिव्या समान परंतु त्या दिव्याची वात म्हणजेच माता रमाईच होती। खरं मग ते बोलू तेवढं शक्ती अर्थात हे शब्द हा संघर्ष कमीच पडेल परंतु एवढं नक्की सांगू शकतो जे आजसुद्धा
जय भीम असून जय भीम बोलायला लाजतात त्यांच्यासाठी मात्र माझे हे शब्द नक्कीच असतील. खरं म्हणजे म्हणतात ना की सूर्य कधीच कोणाला झाकत नाही, सूर्य कधीच कोणाला झाकत नाही, डोंगर कधीच कोणाला वाकवत नाही. अरे जय भीम असल्याचा अभिमान बाळगा, कारण जय भीमवाला कोणाच्याच बापाला घाबरत नाही. आणि इथे असं गीत आपल्या नजरेसमोर आम्ही ठेवतो आहे, ज्या गीताला आज जर का आपण सभागृहामध्ये ऐकलं असतं, ऑडिटोरियममध्ये ऐकलं असतं, तर भरपूर शिट्ट्या मिळाल्या असत्या, भरपूर टाळ्या मिळाल्या असत्या, पुन्हा वन्स मोर हा आवाज आलाच असता. परंतु आम्हाला खात्री आहे की नक्कीच हे गीत जेव्हा सादर होईल तेव्हा तुम्ही कमेंट्स करायला नक्कीच मजबूर व्हाल, की छान तुमची प्रतिक्रिया मिळेल, लाईक्स मिळेल, आणि नक्कीच मला हे गीत आवडेल. आणि नक्कीच तुम्ही घरात बसूनच वन्स मोर बोलाल, कारण आता वेळ आलेली आहे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने मनुष्याला त्याची शक्ती पटवून दिली, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, स्त्रीला तिचे हक्क अधिकार पटवून दिले, अशा आपल्या सर्वांचा लाडका तो राजा अर्थात महामानवाला हीच ती मानवंदना. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्यांना झाला सावली, त्यान माणसाला माणूस की दावली. दलितांचा राजा भीमराव माझा, तीन दुबळ्यांना झाला सावली, त्यान माणसाला माणूस की दावली. दलितांच्या कुटुंबात जन्म त्यान घेतला, शिक्षणाच्या अमृताचा पाढा त्यान जाणला, ज्ञान घेऊन या सारा बंधू भाव वेचला, ज्ञान घेऊन या सारा बंधू भाव वेचला, अन्यायाच्या ज्वाळांनी निखारा हा पेटला, दलित उद्धाराची आन त्यान घेतली, आन माणसाला माणूस की दावली. ढोर ढोर पाणी पिती दलित राही दूर, कंठ त्याचा कोरडानी डोळ्यामध्ये पूर, जाणून या मन त्यांच भीम हो अधीर, जाणून या मन त्यांच भीम हो अधीर, फुल केलं महाडच तळ चवदार, असं दलितांना दिलं पाणी ओंजळी, त्यान माणसाला माणूस की दावली. दिनांसाठी गिळून या सारे अपमान, स्वयं तेज बुद्धीने हो मिळविला मान, शोषितांची पीडितांची वाढविली शान, शोषितांची पीडितांची वाढविली शान, फुलांनी हे सुगंधल वाळलेलं रान,
अशी समतेची धुरा बाबा वाहिली, त्यान माणसाला माणूस की दावली। दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्यांना झाला सावली, त्यान माणसाला माणूस की दावली। खूप खूप धन्यवाद। आपण एवढा आज हा कार्यक्रमाला आनंद देतो आहे, आपण स्वतः आनंद घेतो आहे, आपण खुश आहोत, टेन्शन फ्री आहोत। आज तसं तर सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस, आज सुट्टीसुद्धा, कारण आज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य, महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, विश्वभूषण, किती उपाधी देऊ तेवढे कमी आहेत। कारण घरोघरी ज्यांनी ज्ञानाचा दिवा, ज्याने शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, मला तर असं वाटतं की 14 एप्रिल आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरं मध्ये शासनाने असं केलं पाहिजे की 14 एप्रिल म्हणजेच प्रज्ञासूर्य दिवस किंवा शिक्षणाचा महत्त्वाचा दिवस असं म्हणून घोषित केलं पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट घेतलं, आपल्या पददलितांचं, आपल्या गरिबांचं, प्रत्येकांचं कसं कल्याण होईल, त्यांचं जीवन कसं यशस्वी होईल, त्यांच्यासाठी काय करू शकतो याचा अहोरात्र विचार करत होते। आणि या विचार करता करता त्यांना खरी अर्थाने साथ दिली ती म्हणजे माता रमाईंनी। साहेब मला काहीच नको, साहेब तुम्ही नेहमीच चांगले राहा, तुम्ही अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा, साहेब मला काही सोनं अडकं काही नको। कारण माता रमाईंचं एकच म्हणणं होतं, साहेब तुम्हीच माझा खरा दागिना आहात, तुम्हीच माझं सर्वस्व आहात। अशी स्त्री ज्यामुळे आज प्रत्येक स्त्री समाजात वट करून उभी आहे, अधिकार मिळत आहेत, ते माता रमाईंमुळे, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। चला तर मग दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन आणि त्याचप्रमाणे ब्रह्मांड कट्टा हा परिवार सर्वांनी मिळून आज 14 एप्रिल 2021 म्हणजे अर्थात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती, ज्यांच्यामुळे आज आम्ही सर्व कलाकार तुमच्यापर्यंत घराघरात मनामनात पोचू शकलो, याचा श्रेय अशा व्यक्तींना द्यावं लागेल ज्यांच्या ओळखीला परिचयाची कुठेही गरज नाही, कारण ते स्वतःमध्येच रॉयल आहेत, एक ब्रँड आहेत। आणि असं नाव घेताना मलासुद्धा आनंद होतो आहे। सर्वप्रथम दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन आणि अर्थात ज्यांनी आज आपल्या सर्वांना एकत्र आणलं, या जयंतीचा खराखुरा आनंद मिळवून दिला, त्यांना मी ते आमंत्रित करतो आहे। दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन, तसेच प्राध्यापक महोदय, सेक्रेटरी महोदय श्री अनिलजी आठवले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर यावं। आपल्या समोर उभे आहेत दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन, तसेच प्राध्यापक महोदय, सेक्रेटरी महोदय श्री अनिलजी आठवले साहेब, आपले इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमातून सांस्कृतिक, सामाजिक आणि कुठलेही कला ज्यांच्या अंगात आहे त्या कलेला हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारं, आणि ज्यांनी हा ब्रह्मांड कट्टाचा परिवार, ज्यांनी बीजारोपण केलं, ज्यांनी हा वटवृक्ष उभा करून दिला, ज्याच्यामुळे आज आपल्याला गाण्यांचा आनंद घेता येतो आहे, ही सावली मिळते। आणि हे संपूर्ण करणारे म्हणजे अर्थात आजच्या कार्यक्रमाचे ब्रह्मांड कट्टा परिवाराचे सर्वात लाडके, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात या कार्यक्रमाबद्दल बोलू तितकंच कमी, त्यांच्याबद्दल बोलू तेवढंच शब्द कमी पडतात, संस्थापक महोदय, जरा नक्कीच आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना आमंत्रित करायचं आहे। आपल्या सर्वांचं लाडके अर्थात आजच्या कार्यक्रमातून श्री राजेशजी जाधव साहेबांना मी इथे आमंत्रित करतो, त्यांनीसुद्धा यावं। याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमातून सर्वप्रथम आपण ओळख झालेली आहे श्री अनिलजी आठवले साहेब, श्री राजेशजी जाधव साहेब आहेत, त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय श्री महेशजी जोशी साहेब यांनासुद्धा मी इथे आमंत्रित करतो। आता हे 3 डायमंड्स आलेले आहेत, त्यामुळे या खरंमध्ये ह्या तिन्ही व्यक्तिमत्वांबद्दल बोलू तितकंच कमी आहे, परंतु एवढं बोलू शकतो की एक फूल बाग सजा देता है कि एकी सितारा पूरा आसमान चमका देता है, जहाँ जिंदगी भर के रिश्ते काम नहीं आते वहाँ ये तीनों दोस्त अपने आप में जिंदगी बना देते हैं।
वन्स अगेन या तिघांचं या तिन्ही व्यक्तिमत्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप प्रत्येक परिवारातर्फे कलाप्रेमी रसिकांतर्फे सावन कुमार सुपे तन्वी हुलवलू जी कलाकारांच्या वतीने सुद्धा त्यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आता मी माईक हँड ओव्हर करतोय आठवले साहेबांना. धन्यवाद अंकुश कुमारजी. खऱ्या अर्थानं आज ही जयंती इतक्या उत्साहात साजरी होत आहे, खरं म्हणजे खूप खूप आनंद वाटत आहे मला. महाकारुणी गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीमुळे आज मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. बंधूंनो, 14 एप्रिल आज 2021 हे साल कोरोना या रोगाने सर्वांनाच ग्रासलेलं आहे आणि म्हणूनच आपण सर्व नियमांचे पालन करून आज ही ऑनलाईन सर्वांच्या घराघरात पोचवण्याची ऑनलाईन जयंती घराघरामध्ये पोचवण्याची आणि फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनामध्ये पोचवण्याचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मला माहीत आहे बंधूंनो की आपण नाचलं नाही पाहिजे, आपण नाचलं नाही पाहिजे, पण आपण बाबासाहेबांसारखं ज्ञान वाचलं पाहिजे. बंधूंनो, खऱ्या अर्थानं हा काळ कसाही असो, बाबासाहेबांचे विचार प्रत्येकांच्या घराघरात पोचला पाहिजे. हा आनंद हा उत्साह आम्हाला बाबासाहेबांचा जन्मदिवस मनवताना 100% येत आहे. आज द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन तसेच गाजलेला ब्रह्मांड कट्टा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम संपन्न होताना मला खरंच खूप आनंद होत आहे. आज या अर्थाने मी असं म्हणेन की संपूर्ण ब्रह्मांडने बाबासाहेबांची जयंती साजरी केली, संपूर्ण देशाने संपूर्ण जगाने ही जयंती साजरी केली मनवली आणि आजच्या या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं ठाण्यामध्येच नव्हे, संपूर्ण भारतातच नव्हे तर 7 समुद्र पार जाऊन पूर्ण ही बाबासाहेबांची जयंती ब्रह्मांड कट्ट्याने आणि द बुद्धिस्ट वेलफेअरने पोचवली. खरं म्हणजे अशा या दिग्गज दोन व्यक्तींचं मी नाव या ठिकाणी घेऊ इच्छितोय. आदरणीय संस्थापक राजेशजी जाधव साहेब, आपण या ठिकाणी खरोखरच द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनला एक सलामी दिलीत. त्याचबरोबर आदरणीय महेश जोशीजी जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, या दोघांचं मी मनापासून द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मी या दोघांचं खरंच खूप खूप आभारी आहे. बंधूंनो, आज आपण खरंच बाबासाहेबांची जयंती इतक्या जोशात आणि जल्लोषात साजरी केलेली आहे की त्याच्यामध्ये आज इतका सुंदर आणि बहारदार कार्यक्रम देऊन आनंद द्विगुणित करणारे आपले जे कलाकार आहेत, कलाकार बांधव, आमचे परम मित्र परम स्नेही सावनकुमार सुपेजी यांचं नाव मला वाटते बऱ्याच जणांच्या ओठावरती आहे. त्याचबरोबर आदरणीय आयुष्यमती तन्वी हुलवले मॅडम यांचंही नाव सर्वांना माहीत आहे आणि या दोघांनी जो आपणाला सुरेल असा नजराणा दिलेला आहे, या सुरेल नजराण्याला मी खूप खूप सलाम करतो आणि द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आपणाला आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर बंधूंनो, सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमाची रीढ की हड्डी असते आणि याच्यामध्ये त्या जिवंतपणा आणि जोश निर्माण करणारे आदरणीय अंकुश कुमार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश तुम्ही लावू शकत नाही. असा एक दिग्गज व्यक्तिमत्व आज आपणाला लाभलेलं आहे आणि यांच्या सूत्रसंचालनाने मी खरं म्हणजे खूप म्हणजे प्रेरित झालेलो आहे, भारावून गेलेलो आहे. खरं म्हणजे अंकुश कुमारजी, मी बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या तिघांचं आपण पण मंचावर आलात तर मला खूप आनंद वाटेल, पण तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. माझ्या वेलफेअर बांधवानो आणि माझ्या ब्रह्मांड कट्टा परिवार बांधवानो, तसेच ब्रह्मांडमधील तमाम सर्व सामाजिक सांस्कृतिक क्रीडा राजकीय शैक्षणिक संस्थाशी संबंधित असणाऱ्या तमाम ब्रह्मांड बांधवांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना सविनय जय भीम जय भारत नमो बुद्धाय. जाता जाता मी फक्त इतकंच म्हणेन, आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं मगर दुखियों का सहारा नजर नहीं आता. द
ढूंढ कर देखे इस जहां में, तू मेरे भीम जैसा हीरा नजर नहीं आता, मेरे भीम जैसा हीरा नजर नहीं आता। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। द बुद्धिस्ट वेलफेयर असोसिएशन के अध्यक्ष सचिव श्री अनिल आठवले जी यांनी आता आपला जो आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्ताने आपलं जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर तळागाळातील शोषितांचा विचार केला आणि त्याचं आयुष्य पूर्ण खर्ची केलं। आज जगामध्ये पुन्हा एकदा तळागाळातील शोषितांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि तो बाबासाहेबांचा विचार जर आपण आज अंमलात आणला तर खरोखर त्यांच्या 130व्या जयंतीचा 130वी नुसती आकडेवारीमध्ये जाऊन न राहता कायमस्वरूपी तो विचार आपण तळागाळामध्ये नाही तर सर्वांच्या मनामध्ये मध्ये रुजवला तर नक्कीच ती बाबासाहेबांना एक विनम्र आदरांजली राहील आणि त्यांचे विचार खरोखर आपण आत्मसात आणले असा एक समाजामध्ये संदेश जाईल आणि तो संदेश सर्वजण वापरतील आणि मानवतील अंमलात आणतील असं मला वाटतं। आपण इथे आज अतिशय चांगला आज भीमवंदनेचा कार्यक्रम सादर करीत आहात। सर्व कलाकारांना मी अभिनंदन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद। आज ब्रह्मांड कट्टा परिवार खूप भाऊ झालाय। आज आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही ही जयंती साजरी करू, परंतु मनोबल ध्येय हे आमच्या पाठीशी उभं असतं। आज आठवले सरांना आम्ही सांगितलं असं असं आम्हाला करायचं आहे तुमच्यासाठी। आठवले सर देखील एका पायावर तयार झाले आणि ते बुद्धिश वेफेने आम्हाला ही संधी दिली त्यांची सेवा करण्याची। आज कलाकार खूप हाल अपेक्षित आहेत। आज मी अंकुशला व्यासपीठाकडे बोलवेल। अंकुशनी त्याची व्यथा कथा ही मांडलेली आहे, खरंच भरून येत आहे। कालच मी एक पोस्ट टाकली होती की आपण सेवा करा, समाजसेवा करा, कुठल्याही पद्धतीने करा पण ती करा। आज लोकांना गरज आहे। आज हे कलाकार उपासमारीतून जातात आहेत। अंकुश आपलं मनोगत खरं तर आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करणार आहेत। हा जयंतीचा कार्यक्रम आहे, परंतु इथे देखील आम्हाला या कलाकारांची आठवण येते। त्यामुळे अंकुशला मी विनंती केली की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपलं मनोगत हे आमच्या लोकांपर्यंत तू पोहोचवायचं आहे आणि तुला नक्कीच आम्ही सपोर्ट करू। ही माझी ग्वाही आहे, तुझ्या मी मागे आहे अशी मी तुला सपोर्ट करतो आणि तू तुझं मनोगत व्यक्त कर प्लीज अंकुश। थँक्यू। विशेष मी पुन्हा एकदा द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन तसेच हे प्राध्यापक महोदय सेक्रेटरी महोदय श्री अनिलजी आठवले साहेब जे आपल्या समोर आहेत त्यांचा आभार नक्कीच मी व्यक्त करतो कलावंतांच्या वतीने। संस्थापक महोदय अर्थात ज्यांनी वटवृक्ष एवढं उभं केलं जे आपले छाया मिळते, परंतु त्यांची ही विचारधारणा आपल्या सर्वांना कलेपासून वंचित ठेवायचं नाही आणि ही एवढी ही छान संकल्पना कित्येक वर्षानुवर्षे ज्यांनी सुरू नितांत ठेवलेली आहे ते आपल्या सर्वांचे लाडके श्री राजेजी जाधव साहेब यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद। तसंच आता राहिलं मेन म्हणजे अध्यक्ष महोदय यांच्या नेहमी निदर्शनाखाली यांच्या त्या उपस्थितीतून एवढे कार्यक्रम राबवले जातात आणि त्यांच्यासुद्धा आम्हाला नेहमी शुभेच्छा मिळतात। शांत राहणं आणि व्यक्तिमत्व चमकवून ठेवणं हे फक्त त्यांच्याकडेच असतं। त्यामुळे मी पुन्हा एकदा श्री महेशजी जोशी साहेब तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो। याचप्रमाणे संगीत कट्ट्यामधील अध्यक्ष महोदय श्री अरुणजी दळवी साहेब यांचंसुद्धा या तिन्ही व्यक्तिमत्वांबद्दल आणि त्यांच्याकडूनसुद्धा श्री अरुणजी दळवी साहेब अध्यक्ष महोदय संगीत कट्ट्याचे यांचंसुद्धा विशेष आभार व्यक्त करतो। रसिकांनो आज 14 एप्रिल आहे वर्ष 2021। आज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आपण सुरू करतोय, परंतु आज पहिलाच दिवस आपण सर्व जाणून आहात ज्यांचं आर्थिक उत्पन्न एकाच बाजूनी आहे आणि ज्यांची हाल अपेक्षा खऱ्या अर्थाने होते आहे। महाराष्ट्र राज्य शासन प्रशासन सांस्कृतिक कार्यमंत्री बिलकुलसुद्धा कलावंतांवर लक्ष देत नाहीत, कारण आज 1.25 वर्ष व्हायला होईल ज्या वेळेला 23 मार्चला पहिला लॉकडाऊन पडला होता आणि आज 14 एप्रिल आहे म्हणजे 1 वर्ष आता कम्प्लीट व्हायला येईल। तरीसुद्धा कुठलीही सांस्कृतिक कार्यमंत्री संचालनालय किंवा महाराष्ट्र राज्य शासन
कोणीही मुख्यमंत्री महोदयापासून कोणीही दखल घेतली नाही, कारण कलावंतांची जी हाल अपेक्षा आहे, कलावंतांचं जे कार्यक्रम आहे ते पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. फक्त ऑनलाईन आहे, आणि ऑनलाईन जरी केलं तरी आम्ही ऑडियन्स किंवा रसिकांपर्यंत जोपर्यंत आम्ही फेस टू फेस आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाही, जोपर्यंत त्यांच्यासमोर आम्ही ही कला सादर करत नाही, तोपर्यंत ही कला परिपूर्ण समजलीच जात नाही. त्यामुळे मी या तिन्ही व्यक्तिमत्वांचं मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी कलावंतांना आज आजच्या दिवशी एवढ्या सोनेरी दिवशी येऊन कला सादर करण्याची जी एवढी मोठी मदत केली आणि शब्दांचा जो मोठा आधार दिला, त्यामुळे मी पुन्हा एकदा श्री अनिलजी आठवले साहेब, श्री राजेशजी जाधव साहेब, श्री महेशजी जोशी साहेब, सावनकुमार सुभे साहेब, तन्वीजी आणि त्याचप्रमाणे आम्हाला या स्टुडिओमधून जे आम्ही आजच्या कार्यक्रमातून हा महामानवास महावंदना हा जो कार्यक्रम आम्ही देतो आहे तो म्हणजे मानव स्टुडिओ, आणि ज्याच्यामुळे एवढी ही छान कलाकृती आपल्यापर्यंत पोचते ते म्हणजे श्री सुजितजी गवई साहेब यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे श्री आनंदजी पालवणकर साहेब हे सुद्धा एक उत्तम कलाकार आहेत, त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकंदरीत कलावंतांची कला जिवंत ठेवा, तर ती रसिकांपर्यंत पोहोचेल. कारण कुठलंही आम्हाला आता सपोर्ट नाही आहे, आर्थिक आमचं इन्कम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे, आम्हाला आता आमचं घर चालवणंसुद्धा मुश्किल कुठेतरी वाटू लागलं आहे. तरीसुद्धा फुल ना फुलाची पाकळी, परंतु आज यांनी कलावंतांची आठवण ठेवली की नाही, घरात न बसता आपण ही जयंती लोकांपर्यंत पोचवा, तो आशीर्वाद त्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. यासाठी मी राजेशजी जाधव साहेब, श्री महेशजी जोशी साहेब आणि आमच्या श्री अनिलजी आठवले साहेबांचा शब्द मी मोडलाच नाही. मिशा सावनकुमार सुपे यांनी दरवेळेला आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे शब्दावर आम्ही कलाकार आलो आणि कला सादर झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मी मनापासून हृदयपूर्वक खूप खूप त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो, आणि कलाकारांची परिस्थिती पुन्हा लवकरात लवकर चांगली होईल अशी आपण अपेक्षा करा, प्रार्थना करा, कारण कलावंत खूप बिकट परिस्थितीतून चाललेले आहेत. त्यांचं घर चालवणं आणि स्वतःची कला आता कशी सांभाळून ठेवी हा खूप मोठा विषय, एवढंच नाही तर स्वतःचे वाद्य इन्स्ट्रुमेंटसुद्धा लोकांना तर विकावे लागत आहेत, कारण ज्या कलाकारांना कलेचा अनुभव होता आता कलेच्या व्यक्तिरित्यांना रस्त्यावर येऊन कटलरी, वडापाव, वेफर्स, फरसान काही काही विकायला लागते, मिळेल ते काम त्यांना आता करावं लागतं आहे, कारण पोटाचा प्रश्न आता मोठा उभा राहिला आहे. त्यामुळे आपणसुद्धा प्रार्थना करा की कलावंतांसाठी लवकरात लवकर कामं त्यांची सुरू होतील, शोज चालू होतील. आणि नक्कीच मी पुन्हा एकदा दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशननी जयंती, त्याचप्रमाणे ब्रह्मांड गटाच्या परिवाराचा कार्यक्रम नेहमीच प्रेम देत राहा, या सगळ्यांच्या वतीने खूप खूप त्यांना धन्यवाद. अंकुश, अंकुश एक मिनटं. आज कलाकार म्हणून मी ब्रह्मांड कट्ट्याच्या वतीने अंकुशने जी व्यथा व्यक्त केली तिला अनुसरून मी रसिक प्रेक्षकांना आवाहन करेल की कार्यक्रम चांगला झाला, एखादं गाणं चांगलं झालं तर आपण त्यांना 200-500 रुपये लगेच देतो. तर मी यूट्यूबच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करेल की ज्यांना कुठलाही कार्यक्रम हा आवडला तर अंकुशच्या मदतीसाठी किंवा ह्या कलाकारांच्या मदतीसाठी आपण धावून येऊया, आणि तुम्ही तिथे मेन्शन करा, माझा नंबर आहे, आमचे महेश जोशींचा नंबर आहे, आठवले सरांचा नंबर आहे, तुम्ही कोणाकडे त्यांची मदत देऊ शकता, आम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचू असं मी रसिक प्रेक्षकांना आवाहन करतो. आणि अंकुशच्या आव्हानाला आपण प्रतिसाद करूया. अगदी बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन यांचे सेक्रेटरी आठवले साहेब यांनी फुल ना फुलाची पाकळी देण्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिले, आणि अंकुशसाठी ते एक पाकिट इथे ते देणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बंधूनो, खरं म्हणजे आज या करोना काळातून सगळेच गुजरत आहेत, पण या कलाकारांची होणारी अवहेलना, पण त्यांच्या या आव्हानाला आम्हाला प्रतिसाद करावाच लागेल, कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी जिंदगी म्हणजे जीवन जगण्यासाठी काहीतरी करावंच लागतं, प्रयत्न करावा लागतो. आम्ही फुल ना फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला सुपूर्द करत आहोत, तर आपण स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. बंधूंनो, तुम्हीही आम्हाला मदत करा, कारण कार्यक्रम असाच होत नसतो, कार्यक्रम होण्यासाठी त्याला परिश्रम लागतात, त्यांनी परिश्रम करून आपल्याला भीम आपल्या समोर उभा केलेला आहे. तर या भीमाच्या जयंतीला आपण खऱ्या अर्थानं एक सलामी देऊया, विनम्र अभिवादन, धन्यवाद साहेब. तसंच ब्रह्मांड कट्टा परिवारातर्फे मी अध्यक्ष महेश जोशी यांना विनंती करेल की त्यांनी आमची मदत त्याला द्यावी. हेच प्रेम कलाकारांना तुम्ही ठेवा असं मी तुम्हाला आवाहन करतो, विनंती करतो.
आणि कोणाला काही मदत करायची असेल तर नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रम आपण पुन्हा टू बी कंटिन्यू करूया. रसिकांनो, तुमचं मनोरंजन आम्ही नेहमीच सदैव करत राहणार, कारण आम्ही समजत नाही की आमच्यासाठी कुठे अनोळखी व्यक्ती आहेत, कारण नाही, आमचाच परिवार कार्यक्रमाचा आनंद घेतो आहे. की रुतबा मेरे सर पे तेरे संविधान से मिला है, की रुतबा मेरे सर पे तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला वो तो मुकद्दर से मिला है, मगर मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, लेकिन जब तक है दम तब तक जय भीम कहेंगे हम, जय भीम कहेंगे हम. चला येणाऱ्या पुढच्या गाण्याचा आनंद घेऊया आणि नक्कीच कमेंट्स टाकायला विसरू नका. प्रतिक्रिया, लाईक्स आणि शेअर करत राहा. धन्यवाद. पुन्हा एकदा मानसा कडक, जय भीम. कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा. शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, काय अनकोटावर. किती शोभला असता भीम नोटावर, काय अनकोटावर. देश प्रेमी ठरला भीम घटनाकारा, विद्येलाही पुरुण उरला असा विद्याधारा. देशा सावरल त्या गांधीला तारल, देशा सावरल त्या गांधीला तारल. पेनाच्या त्या टोकावर, टोकावर, किती शोभला असता भीम नोटावर, काय अनकोटावर. किती शोभला असता भीम नोटावर, काय अनकोटावर. राष्ट्रपिता गांधी आन जवाहर नेते, त्यात एक महान माझे भीमराव नेते. ना कधीच हरले मागे ना सरले, ना कधीच हरले मागे ना सरले. केला इशारा त्या बोटावर, इशारा त्या बोटावर. किती शोभला असता भीम नोटावर, काय अनकोटावर. किती शोभला असता भीम नोटावर, काय अनकोटावर.
सहित सर्वांचे भीमानेच पाहिले मित्तल टिकून राहिले मित्तल अंबानी ऋणी भीमाचे मित्तल अंबानी ऋणी भीमाचे थोर उपकार टाटावर थोर उपकार टाटावर किती शोभला असता भीम नोटावर काय अनकोटावर किती शोभला असता भीम नोटावर काय अनकोटावर कोटी कोटी साधनांचा भीमवाली ठरला बहुजनांच्या हितासाठी देशो देश फिरला अमोल कीर्ती गाजे भूवरती अमोल कीर्ती गाजे भूवरती सर्वांच्या त्या ओठावर सर्वांच्या त्या ओठावर किती शोभला असता भीम नोटावर काय अनकोटावर किती शोभला असता भीम नोटावर काय अनकोटावर कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर शोभून दिसतो का नोटावर किती शोभला असता भीम नोटावर काय अनकोटावर किती शोभला असता भीम नोटावर काय अनकोटावर खूप खूप धन्यवाद मिस्टर सावनकुमार सुबे यांना विनंती करतो त्यांनी इथे यायचं आहे मिस्टर सावनकुमार सुबे एक असं नाव आहे ज्यांना कुठल्याही मी वारंवार सांगतो यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे कुठल्याही परिचयाची गरज नाही कारण बोलणं कमी आणि गाण्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि गाण्याचं सादरीकरण कसं होईल याचं नेहमी त्यांचं लक्ष त्या गाण्यावर परिपूर्ण असतं त्यांचे कित्येक वाद्यवृंद हिंदी मराठी आणि प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांना वन्स मोर मिळणार आणि वन्स मोर घेणारे असे उत्तम कलाकार एक निर्माता म्हणून एक गायक कलाकार म्हणून नेहमीच ब्रह्मांड कट्टा परिवारासाठी नेहमीच सदैव तत्पर असत एक शब्द मिळाला एक फोन आला की नेहमीच एवढे छान छान कलाकारांबरोबर ते स्वतःसुद्धा गायला उभे राहतात आणि या कार्यक्रमाचे चार चांद लावून टाकतात त्यामुळे वन्स मी सुभय साहेबांचा विशेष धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज आणि त्याचप्रमाणे श्री राजेजी जाधव साहेब श्री अनिलजी आठवले साहेब आणि महेश जोशी साहेब यांच्यामुळे आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा पहिला दिवस साजरा करण्याचा एवढा छान सुवर्ण एक आनंदाचा सोहळा प्राप्त झाला खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे तन्वीजी यांनासुद्धा मी इथे बोलवतो आहे ओळख यासाठी मी करून देतो आहे काही असे कलाकार आहेत ज्यांनी आपल्याला घरात बसून एवढ्या गोड आवाजाने एवढी बुद्धभीम गीतं आपल्यापर्यंत पोचवली त्यासाठी या मिशा सावनकुमार सुपे आणि तन्वी हुलवलीजी या दोघांसाठी जरा घरात बसून का नव्हे ना परंतु नक्की टाळ्यांचा आशीर्वाद नक्की मिळा मी दोघांचा आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद आयुष्यामध्ये प्रेमाला किती महत्त्व आहे ना ते
तेच समजू शकतो ज्यांनी मनापासून अंतःकरणापासून प्रेम केलं असेल. कोणी म्हणतं पाप तर कोणी म्हणतं पुण्य, एवढं मात्र नक्कीच खरं, प्रेमाशिवाय आयुष्य शून्य. रसिकांची डिमांड आहे की बुद्ध भीम गीतांच्यामधून एखादं मराठमोळं गीत प्रेमगीत नक्कीच तुम्ही घ्या, तर आम्हाला ऐकायला आनंद होईल. त्यामुळे चला तुमची आवड आम्ही पूर्ण करतोय. भीमगीतांचा हा आनंदाचा सोहळा सुरू राहील. एक प्रेमगीत घेऊन आपल्यासमोर मिस्टर सावंतकुमार सुबे यांनी आवाजाला साथ सोबत आहे तन्वी हुलवलेजी. ही नवरी असली अरे ही मनात ठसली, ही नवरी असली अरे ही मनात ठसली, हिचा नखरा पाहून काळी जुडतय हो. नवरी असली अरे ही मनात ठसली हो. मनातलं सार सांगून गेली अशी जिरवली खोडी, स्वप्नात आता रंगून जाईल तो हंसोकी जोडी. मनातलं सार सांगून गेली अशी जिरवली खोडी, स्वप्नात आता रंगून जाईल तो हंसोकी जोडी. ही पोरगी पटली पोरगी पटली, हो नवरी नटली, और शालू ने सुन चमकत जाईल हो. लक 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 लक, हाँ नवरा हसला अरे हाँ उपरत बसला. ही नवरी असली अरे ही मनात ठसली हे हो हो हो. जाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी. लगीन झाल्यावर दाविनेंगा समजू नको मला भोळी. जाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी. मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी. मी हुकमाची राणी तुला मी पाजिन पाणी. आता तांडव सोडू मांडव घालू. ही नवरी असली अरे ही मनात ठसली, हिचा नखरा पाहून काळी जुडतय हो. धक 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 धक, हा नवरा असला अरे हा उपरत बसला. मलाई ताजा नवरी असली अरे ही मनात ठसली, हाँ नवरा असला अरे हाँ मनात ठसला हो. हे, हे, हे. Thank you.
खूप खूप धन्यवाद. रसिकांनो, मी जर म्हटलं देव कुठे आहे तर देव बघायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बघा. देव कुठे आहे, देव बघायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बघा, ज्यांनी परस्त्रीला माते समान मानलं. देव बघायचा असेल महात्मा फुलेंमध्ये बघा, ज्याने स्त्रियांसाठी पहिल्यांदाच शिक्षणाचे प्रवेशद्वार खुले करून दिले. अहो, देव बघायचा असेल तर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये बघा, ज्यांनी स्त्रियांसाठी त्यांचे हक्क अधिकार त्यांना मिळवून दिले आणि देवास्थानी ते मिळाले. अर्थात आजच्या कार्यक्रमात अशीच आपली भीमाची लेख काय म्हणते ते ऐकूया शकुंतलाबाई जाधव यांच्याच मूळ गीतातून. आणि गीत घेऊन येत आहेत तन्वीजी. आज भी मैं राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. आज भी मैं राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. कितनी ही छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं. कितनी ही छोटी हूँ मैं, खूप खूप धन्यवाद. नक्कीच मला वाटतं एवढं छान गीत झालं.
आपल्या सगळ्यांना आम्ही सरप्राईज दिलं, हो की नाही, दिलं की नाही. तन्वी हुलवलेजी यांनी आपल्याला आणि सगळ्या स्त्रियांसाठी, अहो पुरुषसुद्धा आणि अर्थात स्त्रीसुद्धा आता काही वेगळे नाही, त्यांनीसुद्धा घरात नक्की शिट्या टाळ्यामधून धमाल केलीच असेल. असंच प्रेम ठेवा, अशीच माया ठेवा की हमारे बाबासाहेबने जिंदगी में कभी आराम नहीं किया, कि हमारे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने कभी जिंदगी में आराम नहीं किया कि झुक कर कभी किसी को सलाम नहीं किया, देश के लिए कुछ ऐसा संविधान लिख दिया जिसका कभी भी उन्होंने दाम नहीं लिया, जिसका कभी भी उन्होंने दाम नहीं लिया. आणि नक्कीच अशा बऱ्याच गोष्टी आहेत की महापुरुष तो बस इतिहास बनाते हैं, कि महापुरुष विद्वान तो बस इतिहास बनाते हैं, मगर हमारे बाबा साहब आंबेडकर ने तो पूरे इतिहास को ही बदल डाला. आणि अर्थात एवढं म्हणू शकतो की विजेसारखी कलम चालवून गेला पेनाच्या टोकाने भारत हलवून गेला, की विजेसारखी कलम चालवून गेला पेनाच्या टोकाने भारत हलवून गेला, भारतासाठी प्रजासत्ताक दिन पवित्र करून गेला, स्वर्गात गेल्यावरी देवांनी ज्यांना मानाचा जय भीम केला असा एक साहेबांचा साहेब बाबासाहेब आंबेडकरच होऊन गेला. चला, कोणी विचारलं काय पाहिजे, तुला काय पाहिजे, याला काय पाहिजे, तर आपण सर्व सच्चे भीम सैनिक आहोत भीम परिवारात. आपण ते एवढंच म्हणू की तुझ्या रक्तामधला फक्त भीमरावच पाहिजे. पाहिजे ना भाला ना भरची ना गाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. नव्या भाकिताचे स्वप्न ते असू दे, तुझी भीम शक्ती जगाला दिसू दे, पुण्या गावकीचा दुवा साधला रे, आहे भीम युगाचा नवा दाखला रे. ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे, ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. असे कैक वैरी अचंबित केले, रूढी जानकीला रे तूच चित केले, चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, गरज आज नाही कुणाची आम्हाला. ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझा तू जपावा नवा वारसा तू, स्वतःला स्वतः घडव माणसा तू, नको मेजवानी अशी दुर्जनांची, भाकरी तिखाऊ आम्ही इमानाची. ना रोटी ना मस्ता ना पाव पाहिजे, ना रोटी ना मस्ता ना पाव पाहिजे,
पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे, दे लाटा तुझ्या तीरावरती, आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती, सोडला आम्ही तो वाळवंट सारा, भीमाने दिला सुखाचा किनारा, ना दरिया ना सागर ना नाव पाहिजे, ना दरिया ना सागर ना नाव पाहिजे, पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे। ना बाण ना घाव पाहिजे, ना भाला ना बरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे, अरे तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे, आता तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे। खूप खूप धन्यवाद। माना के हर शय आफानी है, माना के हर शय आफानी है, ये जिंदगी बस आनी और जानी है, मगर अमर रहेगा हमारा संविधान, जो हमारे डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की निशानी है। म्हणतात ना, चिंगारी भडकते तिला आग म्हणतात, संगीतातील गाण्याला राग म्हणतात, आणि जय भीम म्हणून जो जन्माला येतो त्याला भीमाचा ढाण्या वागच म्हणतात। लाकडात लाकूड सागच पाहिजे, लाकडात लाकूड सागच पाहिजे, नक्षीदार कामासुद्धा एक भक्कम असा साग पाहिजे, अन्याय आणि अत्याचार करणारा लबाड अशा माणसाच्या कंबरड्यात लाद घालायला एक भीमासारखा शिकारी वागच पाहिजे। नक्कीच एवढं म्हणू शकतो कि हिंदू धर्म वेद से चलता है, कि मुस्लिम धर्म कुरान से चलता है, कि क्रिश्चन धर्म बाइबल से चलता है, मगर अपना पूरा हिंदुस्तान सिर्फ एक बाबा के संविधान से चलता है। पुन्हा एकदा आम्ही दि बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी संपूर्ण परिवार आणि आजच्या कार्यक्रमातूनच मेन आमच्यासाठी श्रोते आहेत, रसिक आहेत, आणि या रसिकांना आम्ही नक्कीच देवासमान मानतो की तुम्ही आहात तर आम्ही आहोत। मी पुन्हा एकदा बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनचे प्राध्यापक महोदय सेक्रेटरी महोदय श्री अनिलजी आठवले साहेब यांना मी विशेष पुन्हा एकदा शब्दसुमेलाने धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे ब्रह्मांड कट्ट्याचा परिवार संस्थापक महोदय श्री राजेजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे अर्थात ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष महोदय श्री महेशजी जोशी साहेब, संगीत कट्ट्याचे अध्यक्ष महोदय श्री अरुणजी दळवी साहेब, विशेष सर्वांचं मिस्टर सावनकुमार सुभे सर्वांचं अनेक विशेष आजच्या कार्यक्रमातून। निर्वाणा म्युझिक स्टुडिओ यांना आम्ही कलाकार तर विसरूच शकत नाही। या स्टुडिओमध्ये असे काही कलाकार येऊन जातात ज्यांना आपण कॉन्सर्टच्या माध्यमातून पाहतो, ज्यांनी किशोर कुमार नाईट, मोहम्मद रफी नाईट, लता मंगेशकरजी, आशा भोसलेजी, मोठे मोठे दिग्गजांचे कार्यक्रम जे ऑडिटोरियममध्ये आपण बघतो, ते गायक कलाकार स्वतः इकडे येऊन रेकॉर्डिंग्स करतात। त्यामुळे पुन्हा एकदा या आजच्या निर्वाणा म्युझिक स्टुडिओचे संपूर्ण टीम, मिस्टर सुजीजी गवई साहेब आणि मिस्टर आनंद पालवणकरजी या दोघांचं विशेष आभार, त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। वेळ आलेली आहे आता आदर्श शिंदे यांचं एक गीत ऐकण्याची, आणि आजच्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा ही विनंती आहे की आजच्या कार्यक्रमात एक विशेष की भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 130वी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। ब्रह्मांड कट्टा परिवाराचा सदस्य बनून राहा, लाईक्स कमेंट्स आणि शेअर करायला ही लिंक बिलकुल विसरू नका। लवकरात लवकर आम्ही नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येऊ, हे मिस्टर राजेजी जाधव साहेब आणि समोर टीमचं वादा आहे तुमच्याशी। तत्पूर्वी चला एन्जॉय करू आजच्या कार्यक्रमाचं हे शेवटचं गीत, जाऊ नका, एक जबरदस्त गीत आपली वाट बघतंय।
ओप खाणार नात धडाडला निर्भीड बाना कोप खाना रनात धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला निर्भीड बाना तोप खाना रनात धडाडला निर्भीड बाना तोप खाना रनात धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला करीन संगर मानव मुक्ति साठी चित करीन गाढीन नीति करमट खोटी सर करीन संगर मानव मुक्ति साठी चित करीन गाढीन नीति करमट खोटी अस म्हणतच उठती खलांच्या माती सूळ तो फडाडला म्हणतच उठती खलांच्या माती सूळ तो फडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला अरे महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला फोडीला काळ्या रामाचा पाषाणा नाही मरणार हिंदू येवल्याची घोषणा घाम फोडीला काळ्या रामाचा पाषाणा नाही मरणार हिंदू येवल्याची घोषणा चातुर्वर्णी मनुची धरणी डोलारा गडाडला चातुर्वर्णी मनुची धरणी डोलारा गडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी कली प्रबुद्ध दिलराज तथागतांच्या चरणी बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी कली प्रबुद्ध दिलराज तथागतांच्या चरणी देता भीम दनका रूढीचा मनका मोडतच तडाडला देता भीम दनका रूढीचा मनका मोडतच तडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला थँक्यू सुपेकी थांबा एक मिनटं हे शेवटचं गाणं होतं आणि या शेवटच्या गाण्याला तुम्हाला ब्रह्मांड कट्टा एक सरप्राईज देणार आहे आज तुमचे गुरु जे तुम्ही त्यांना आपला गुरु मानता असे आलोकजी
आज इथे आलेले आहेत ते तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत. माझा फेवरेट सिंगर. मी आलोकींना विनंती करेल की त्यांनी आम्हाला ब्रह्मांड कट्ट्याला आज आम्हाला किशोरदा तुमच्यात आम्ही बघतोय आणि तुम्ही ब्रह्मांड कट्ट्यात सर्व टीमचे चाहते आहात. तुम्ही आज आम्हाला दर्शन दिलं आणि आम्हाला भेट दिली. सुपेंना देखील आनंद दिला. आज सुपेंनी हा कार्यक्रम इथे साजरा केला त्याबद्दल मी सुपेंचे आभार आहेत. परंतु तुम्ही शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर ब्रह्मांड कट्ट्याला द्या, कारण हा ब्रह्मांड कट्टा तुम्हाला नक्की आवडून सुपेंचं आमचं टायप झाले. पण तुमची वेळ आम्हाला मिळत नाही, पण आज तुम्ही मिळालात आणि शुभेच्छा द्यायला आलात त्याबद्दल मी तुमचं ब्रह्मांड कट्ट्याच्या वतीने आभार व्यक्त करतोय. दोन शब्द आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी. आज मला पण अतिशय आनंद होतो आहे की मी आज इथे अचानक आलो, कारण माझं ह्याच्यानंतर माझं पण रेकॉर्डिंग होतं इथे आहे. आणि आज खास आपण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती आपण आज सेलिब्रेट करतो आहोत. आणि त्यानिमित्ताने हा जो एक बाहारदार कार्यक्रम आपल्यासमोर सादर होत आहे त्या निमित्तासाठी मी ब्रह्मांड कट्टा यांचे अतिशय आभार मानतो. त्यांच्या सगळ्या आर्टिस्ट लोकांचे पण मनपूर्वक तुम्हाला आभार आणि शुभेच्छा पण. आणि असे चांगले चांगले तुम्ही जे उपक्रम लोकांसमोर पेश करतात असंच तुम्ही करत राहत, असेच छान छान शोज असेच लोकांपुढे येत राहावे हीच तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मला इथे बोलल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि सावंतकुमारजी फार छान गायलात तुमच्या सगळ्या आर्टिस्टना माझ्यातर्फे परत एक बार एकदा शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि एक सांगू इच्छितो की आलोक एकदा केव्हा तरी ब्रह्मांड कट्ट्यावरती नक्की येणार आहे आणि मी तो प्रयत्न करतोय. मी एक दोन वेळा विचारलं पण टाईम थोडं समजू शकतो की टाईम थोडा ॲडजस्ट होत नाही, पण केव्हा तरी ब्रह्मांड कट्ट्यावरती आम्ही नक्की एकत्र असणार आहोत. नक्की धन्यवाद आलोकजी, तुम्ही माझ्या शब्दाला मान दिलात, तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी पुन्हा ब्रह्मांड कट्ट्याच्या आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. एक सरप्राईज दिले की नाही की ज्यांना महाराष्ट्र मुंबई आणि भारतातच नाही तर साता समुद्र पार या किशोर कुमार प्लेबॅक सिंगर किशोर कुमार साहेब यांचे फॉलोवर्स खरं मध्ये म्हणायला गेलो तर किशोर कुमार प्लेबॅक सिंगर कुठेही गेले नाही तर मिस्टर आलोक काडधरे यांच्या आवाजातून जिवंत आहेत. व्हॉइस ऑफ किशोर कुमार या नावाने प्रसिद्ध. आणि जसं सांगितलं त्यांचे रेकॉर्डिंग्स असतात, त्यांचे काही प्रोग्राम, त्यांचे शोज असतात, त्यामुळे त्यांना प्रोग्राम अटेंड करता येत नाही. परंतु आज निर्वाणा या म्युझिक स्टुडिओमध्ये त्यांची नेक्स्ट आता इथे त्यांची एडिटिंग आहे, त्यांचं इथे शूटिंग आहे, त्यांचे इथे रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या या संगीत वाटचालीसाठी आमचं द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनची टीम तसेच ब्रह्मांड कट्टा परिवार त्यांना म्हणजे अर्थात मिस्टर आलोक काडधरेजी यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देत आहेत. ते सुद्धा एक असे कलाकार आहेत ज्यांनी कित्येक वर्ष आपल्या आवाजाचं योगदान या म्युझिक फील्डला दिलेलं आहे. व्हॉइस ऑफ किशोर कुमार म्हणजे मिस्टर आलोक काडधरेजी. धन्यवाद. अश्वघोष कलाकृती आणि द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन पुन्हा एकदा श्रोत्यांनी रसिकांनी ऐकायचं आहे. अश्वघोष कलाकृती तसेच द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन ब्रह्मांड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त वक्तृत्व अर्थात तसेच कलाविष्कार स्पर्धा तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा तसेच कलाविष्कार स्पर्धा अशा दोन स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. दोन्ही स्पर्धा या ऑनलाईन पद्धतीने होतील. या स्पर्धेसाठी कुठलंही प्रवेश शुल्क नाही, म्हणजे कुठलेही चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत. वय वर्ष 5 ते 15 या वयोगटातील स्पर्धकांसाठी लहान गट तसेच आणि 15 वर्षांवरील स्पर्धकांसाठी खुला गट असे वयानुसार 2 गट असतील. अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांचे व्हिडिओ अश्वघोष कलाकृती या यूट्यूब चॅनलवर 14 एप्रिल 2021 अपलोड करण्यात येतील. स्पर्धेत ज्यांना इच्छुक असतील, ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी अंतिम तारीख म्हणजे 14 एप्रिल 2021. अधिक माहितीसाठी नक्कीच तुम्ही त्याचप्रमाणे 4 दिवससुद्धा वाढवण्यात आलेलं आहे ही तारीख. तर नक्की जे इच्छुक असतील, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी अधिक माहिती श्री अनिल साहेबांकडून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे गोपी भोसले साहेब यांनासुद्धा तुम्ही कॉर्डिनेट करू शकता, यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा एकदा आत्ता आमच्याबरोबर जेवढेसुद्धा श्रोते जॉईन झालेले आहेत त्या संपूर्ण परिवारासह मी यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या द बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन ब्रह्मांड कट्ट्याच्या परिवाराच्या वतीने खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. असंच प्रेम देत राहा, माया असू द्या, प्रेम असू द्या, तुमच्या शुभेच्छा असू द्या. लवकरात लवकर काहीतरी छान कन्सेप्ट घेऊन येऊ. तत्पूर्वी पुन्हा एकदा भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 130व्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा मानाचा जय भीम महामानवास मानवंदन हा कार्यक्रम आम्ही इथेच थांबवतो आपली रजा घेतो पुन्हा लवकर भेटूल अशा अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आभार धन्यवाद